आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निमशिरगाव येथे पाण्याचा प्रश्न संपुष्टात, गावठाणातील जनता खुश. निमशिरगाव हे देशभक्त रत्नाप्पांना कुंभार यांचं गाव आहे. येथे गट नंबर 491 येथे लोकवस्ती असतानाही पिण्याचा पुरवठा नव्हता. अखेर 14व्या विद्या आयोगाचा आधार घेत हा प्रश्न निकालात काढण्यात आला. 35 पेक्षा अधिक कुटुंबे या गट नंबर मध्ये राहतात, त्यामुळे 4 लाख रुपये खर्च करून 1000 लांबीची जलवाहिनी टाकून पिण्याचे पाणी मुबलक देण्याचा निर्णय झाला. शिवाय जिल्हा परिषद फंडातून हातपंपाचेही उद्घाटन करण्यात आले. रस्ते आणि लाईटची व्यवस्थाही लवकरात लवकर होईल असं यावेळी रमेश धनवडे यांनी म्हणाले. यावेळी सरपंच बनाबाई कांबळे, उपसरपंच नेमगोडा पाटील, पीसी हनुमंते, रेखा पाटील, नीता ठोंके आदी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी निमशिरगावहून अभय वाळकुंजे. ग्रामपंचायत सदस्य रमेश धनवडे, गट नंबर 491 वाडीव वस्ती, शासनाने दिलेले प्लॉट आहे. बरेच वर्षे झाले ह्या भागाला पाण्याची कमतरता होती. आता 14व्या माध्यमातून आम्ही पाण्याचा प्रश्न जिल्हा परिषदेमार्फत बोरमोरून आपल्याला मिळत आहे. गेले 2 वर्षे झाले आम्ही ह्यासाठी प्रयत्नात होतो. आता प्रस्ताव पाठवून 2 वर्ष झाले. आत्ता ह्या चालू स्थितीला आजच्या घडीला आम्ही हातपंपाचे बोरचे काम चालू केलेलं आहे आणि पाईपलाईनचं काम 14व्या वीटमधनं जे नळ पाणी पुरवठा होता तो आताही पूर्णत्वास झालेला आहे. ते याच कालावधीमध्ये तो पण झालेला आहे.